शैक्षणिक क्षेत्रात गेल्या अनेक वर्षांपासून कार्य करणाऱ्या श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने मोफत गणवेश वाटप कार्यक्रम खारघर येथील जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या रामशेठ ठाकूर माध्यमिक विद्यालयात शुक्रवारी आयोजित करण्यात आला होता. यावेळी संस्थेचे व्हाईस चेअरमन वाय टी देशमुख आणि अध्यक्ष अरुण शेठ भगत यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना गणवेशाचे वाटप करून मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला संस्थेचे सचिव डॉक्टर सिद्धेश्वर गडदे, शाळा समितीचे सभासद प्रभाकर जोशी, निशा नायर, ज्ञानेश्वर पाटील, दर्शन ठाकूर, अभिजीत जोगदंडे, संजय मेश्राम, संतोष खांदेकर यांच्यासह इतर मान्यवर आणि पदाधिकारी उपस्थित होते. खरोखर तुम्ही भाग्यवान आहात, कारण आमच्या वेळेला आम्हाला गणवेश घेताना इतकी पंचायत व्हायची, पैसे नसायचे कोणाजवळ, म्हणजे वडिलांच्याकडे पण आमच्या. आणि आम्ही त्यावेळेला जाऊन खाकी पॅन्ट पांढरा शर्ट हा गणवेश बाजारातून विकत आणत असू आणि त्या एका गणवेशावर वर्षभर काढायचो. सुट्टीच्या दिवशी रविवारी जाऊन कपडे धुवायचे, वाळवायचे, ते तांब्याने इस्त्री करायची, कशाने तांब्यामध्ये निखारे टाकायचे आणि त्याने इस्त्री करायचे, असे ते दिवस होते. पण तुम्ही भाग्यवान आहात, तुम्ही असं समजू नका का तुम्ही मराठी माध्यमामध्ये शिकत आहात. मराठी माध्यम हे अतिशय चांगलं माध्यम आहे, जेणेकरून आपल्याला आपल्या भाषेत शिकायची संधी आपल्याला मिळत असते. जातात आली सर्व इंग्लिश माध्यमाला, नाही असं नाही, इंग्लिश माध्यम सुद्धा चांगलं आहे, परंतु आपल्या परिस्थितीनुसार जर आपल्याला मराठी माध्यमातून शिकायला लागत असेल तर चांगलंच आहे. आणि ते चांगलं मानून चांगल्या मनाने शिकलं तर तुम्ही इंग्रजी माध्यमापेक्षाही पुढे जाऊ शकता. ह्याचं उदाहरण म्हणजे आपले रामशेठ ठाकूर. रामशेठ ठाकूर मराठी माध्यमातून, रामशेठ ठाकूर आणि मी वर्ग मित्र, आम्ही मराठी माध्यमातूनच शिकलो. अरुण भगत मराठी माध्यमातून शिकले, गडदे सर मराठी माध्यमातून शिकले. मागे राहिले का आहोत ना आज पुढे? तुम्हाला पण पुढे बसायचं आहे, पण चांगलं काम करून, चांगलं शिकून, चांगलं मोठं होऊन. आणि म्हणून तुम्हाला हे प्रोत्साहन म्हणून गणवेश मिळतात, त्याचा चांगला फायदा घ्या. आपण एवढ्या वर्ष 96 साली या मंडळाची स्थापना झाल्यापासून आपण संपूर्ण पनवेल तालुक्यामध्ये जवळजवळ रायगड भागामध्ये सुद्धा आपण वह्या गणवेश वाटप आमच्या ठाकूर सामाजिक विकास मंडळातर्फे करत आलेलो आहोत. आणि त्याचा फायदा गोरगरीब जनतेला भरपूर झाला आहे. काही दरवर्षी मुलं असतात, 3-4 मुलं असल्या त्यांचा गणवेश कसं करणार, वया कशी घेणार, त्यांना इथं चप्पल बूट कसं देणार, ही युवांच्याला त्यांच्या मागं नेहमी त्यांना सतावत असते. आणि म्हणून हे सर्व ओळखून रामशेठ ठाकूर साहेबांनी या मंडळाची स्थापना करून या मंडळाच्या मार्फत सर्व शैक्षणिक वाटप. आता तुम्ही दर वाटत 1-2 दिवसाआड जर रामप्रणाला बघितलं असाल, या मुलाला 2 लाख रुपये मदत दिली पुढच्या शिक्षणासाठी, याला 50,000 याला, प्रत्येक एक दिवस आठ, 2 दिवस आठ टाकून प्रत्येकाला काय ना काय मदत शिक्षणासाठी रामशेठ ठाकूर साहेब आमदार प्रशांत ठाकूर साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी देण्यात येते. आणि म्हणून आपण भाग्यवान आहात. आमची मागाची गद्यसरांनी वाटील देशमुख बोलत होतो, मुलं एखाद्याला मुलं 4 असली 5 असतात, काही काना 2 असतात, तर त्यांचं शिक्षण अर्धवट राहू नये म्हणून कोणीतरी पुढं व्हायला पाहिजे. आणि रामशेठ ठाकूर साहेब गरिबीमधून शिकले, साताऱ्याला जाऊन त्यांनी खडी फोडून शिक्षण घेतलं, आणि तीच वेळ आपल्या या विद्यार्थ्यांवर, सर्वसामान्य विद्यार्थ्यांवर येऊ नये हा मनामध्ये विचार करून त्यांनी ही मंडळ स्थापन केलं. आणि आज तिथे 1000 लोकांना मदतीचा हात ते आज या ठिकाणी देत आहे. आणि म्हणून या शाळेमध्ये, शाळेची पहिली परिस्थिती बघितली, भरपूर वर्षापासून मी या शाळेत गणतेचं बोलले, या शाळेवर प्रेम आहे माझं. बाकी इतर मिटिंगींना रामशेठ ठाकूर साहेब वाटी देशमुख जातात, मी जास्त करून एखाद्या मिटिंगला जातो. परंतु आपले विद्यार्थी जे आपल्या भागामध्ये आहेत त्यांना चांगलं शिक्षण मिळावं हे विचार रामशेठ ठाकूर साहेबांच्या मनामध्ये आल्यापासून आज कुठे विद्यार्थ्याला थोडी जरी मदत लागली किंवा भरपूर मदत लागली, माझं मला वाटते वाटी देशमुख आणि एक कोलवाडीचा आगला वेळ आहे ना, त्याला 25 लाखाची मदत दिली होती डॉक्टर साठी, तो झाला तसा पद्धतीचं त्यांनी शिक्षण घेतलं आणि परत फेड पण त्यांनी केली.